मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं कॉम्पिटेटिव्ह एक्झाम हबच्या या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. मित्रांनो, बऱ्याचशा स्पर्धा परीक्षामध्ये इतिहासावर बरेचसे प्रश्न हे विचारले जातात आणि या इतिहासाच्या सेक्शनमध्ये खास करून महाराष्ट्रातील जे समाज सुधारक आहेत त्यामध्ये अग्रणी गोपाळ हरी देशमुख उर्फ लोकहितवादी यांच्या जीवन कार्यावर सुद्धा बरेचसे प्रश्न हे बऱ्याच वेळेस विचारले जातात. त्या अनुषंगाने त्याचबरोबर यासारख्या महान समाज सेवकांचं कार्य आपल्या सर्वांना सार्वजनिक जीवनामध्ये माहिती असणं अतिशय गरजेचं आहे. त्या अनुषंगाने यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकणारा हा व्हिडिओ आपण बघणार आहोत. मित्रांनो, गोपाळ हरी देशमुख उर्फ लोकहितवादी एक आदर्श पत्रकार, त्याचबरोबर समाज सुधारक, तसेच इतिहास लेखक अशी ख्याती असणारे हे लोकहितवादी महाराष्ट्रातील राष्ट्रवादी विचारांचे प्रवर्तक आहेत. मित्रांनो, यांचा जन्म हा 18 फेब्रुवारी 1823 रोजी झाला, तर त्यांचा मृत्यू हा 9 ऑक्टोबर 1892 साली झाला. मित्रांनो, इसवी सन 19व्या शतकात होऊन गेलेले मराठी पत्रकार, समाज सुधारक आणि इतिहास लेखक म्हणून लोकहितवादीकडे बघितलं जात. प्रभाकर नावाच्या साप्ताहिकातून लोकहितवादी या टोपण नावाने यांनी समाज सुधारणा विषयक शतपत्रे वस्तुत संख्येने 108 लिहिलेली आहेत आणि वर्तमानपत्रात लिहिलेल्या एका शतपत्राचा इत्यर्थ मथळ्याच्या पत्रात त्यांनी सुधारक विचारांच्या त्यांच्या लेखनातून त्यांचा हेतू स्पष्ट केला. मुळात संख्येने 100 असलेल्या या निबंधात त्यांनी संस्कृत विद्या, पुनर्विवाह, पंडितांची योग्यता, खरा धर्म करण्याची आवश्यकता, त्याचबरोबर पुनर्विवाह आदी सुधारणा ही 5 आणि अधिक 3 अशा 8 निबंधाची भर त्यांनी यामध्ये घातली. जस्टिस ऑफ पीस आणि राव बहादूर या त्यांच्या पदव्या आहेत. 1880 मध्ये मुंबई इलाख्याच्या विधिमंडळाचे ते सदस्य होते आणि नियुक्ती झाल्यावर लोकहितवादी हे मासिक त्यांनी सुरू केले. मित्रांनो, गोपाळ हरी देशमुख यांचं जीवन कशा प्रकारचं होतं हे आता आपण जाणून घेऊया. सरदार गोपाळ हरी देशमुख, जन्म फेब्रुवारी 18 1823 आणि त्यांचा मृत्यू 9 ऑक्टोबर 1892. त्यांचे घराणे मूळचे कोकणातले वतनदार होते आणि घराण्याचे मूळचे आडनाव सिद्धेय असे होते. त्यांच्या देशमुखी वतनामुळे देशमुख हे आडनाव त्यांचे रूढ झाले आणि गोपाळराव देशमुखांचे वडील हरिपंत देशमुख हे पुण्यात दुसऱ्या बाजीराव पेशव्यांचे सेनापती बापू गोखले यांचे फडणीस म्हणून काम करीत होते. गोपाळराव देशमुखांना ग्रंथ संग्रहाची आणि वाचनाची विलक्षण आवड होती आणि इतिहास हा त्यांच्या आवडीचा विषय होता. त्यांनी त्या विषयावर सुमारे 10 पुस्तकं लिहिलेली आहेत. इसवी सनाच्या 19व्या शतकाच्या सुरुवातीच्या काळात इंग्रजी शिक्षणामुळे घडलेल्या पहिल्या काही नव शिक्षितांपैकी एक म्हणजे गोपाळ हरी. त्यांनी मराठी शाळेत शिक्षण घेत असतानाच इंग्रजीचा अभ्यास केला आणि त्यांच्या वयाच्या 21व्या वर्षी ते न्यायालयात भाषांतरकार झाले. सदर अदालतीची मुन्सिफीची परीक्षा त्यांनी उत्तीर्ण केल्याच्या नंतर सन 1862 पासून ते मुंबई सरकारच्या न्याय खात्यात न्यायाधीश म्हणून काम करत होते. त्या पदावर त्यांनी अहमदाबाद, नाशिक आणि सातारा इथल्या कोर्टात काम केले आणि लोकहितवादी नावाने कोणाची मजुरी पत्करली नाही आणि लोकांनी ज्ञानी व्हावं आणि ज्या जुन्या रूढी परंपरा आहेत त्या बाजूला ठेवाव्यात, इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असावे असं लोकहितवादी यांना नेहमी वाटायचं. मित्रांनो, श्रमातून संपत्ती निर्माण होते आणि या सूत्रातून गोपाळराव देशमुखांना दारिद्र्य निर्मूलनासाठी काय करायला पाहिजे याची दिशा समजली आणि हिंदुस्थानात ज्ञानाबरोबरच तंत्रज्ञान आणि नाना प्रकारचे उद्योगधंदे वाढावेत ही त्यांची तळमळ होती.
स्वदेशात विद्यावृद्धी होऊन स्वभाषेचे नवे नवे ज्ञान प्रसारित झाल्याशिवाय हिंदुस्थानला जगातील इतर प्रगत राष्ट्राच्या बरोबरीत स्थान मिळणार नाही असं सुद्धा त्यांना बऱ्याच वेळेस वाटत होतं. मित्रांनो, त्यांची वाणवयीन आणि वृत्तपत्र क्षेत्रातील कार्य सुद्धा आपल्याला जाणून घेणं अतिशय गरजेचं आहे. सन 1848 मध्ये भाऊ महाजन यांच्या प्रभाकर या साप्ताहिकात त्यांनी लोकहितवादी या नावाने लिहायला सुरुवात केली आणि त्यांनी शतपत्रे लिहिली. समाजाला त्यांनी उद्देशून ही पत्र लिहिलेली आहे. वेगवेगळ्या विषयावर 36 ग्रंथ, लक्ष्मी ज्ञान हिंदुस्थानास दारिद्र्य येण्याची कारणे, स्थानिक स्वराज्य व्यवस्था, ग्रामरचना इत्यादी त्यांची महत्वाची ग्रंथ संपदा. हिंदुस्थानाचा इतिहास, गुजरात, लंका, राजस्थान, पानिपत इत्यादी विषयावर त्यांनी लेखन केलं. पृथ्वीराज चौहान, स्वामी दयानंद सरस्वती यांची त्यांनी चरित्रे लिहिली. इसवी सन 1848 ते इसवी सन 1850 या काळात त्यांनी 108 छोटे छोटे निबंध लिहिले आणि हेच निबंध लोकहितवादी ही शतपत्री नावाने ओळखली जातात. रेव्हरंड जी आर ग्लीन यांच्या हिस्टरी ऑफ द ब्रिटिश एम्पायर इन इंडिया या पुस्तकाच्या आधारे गोपाळराव देशमुखांनी इसवी सन 1842 मध्ये म्हणजे वयाच्या 19व्या वर्षी हिंदुस्थानाचा इतिहास हे पुस्तक लिहिले. पुस्तकाचे प्रकाशन मात्र इसवी सन 1878 मध्ये झाले आणि इसवी सन 1848 पासून त्यांनी मुंबईहून निघणाऱ्या प्रभाकर या साप्ताहिकात संपादक भाई महाजन लोकहितवादी या नावाने लोकहितार्थ लेखन सुरू केले. त्या नावाने त्यांनी पहिला लेख त्या वर्षी 12 मार्च रोजी प्रसिद्ध झाला आणि लेखाचा विषय होता इंग्लिश लोकांच्या व्यक्तिमात्राच्या गैरसमजुती. याशिवाय लोकहितवादींनी एक ब्राह्मण या नावानेही लिखाण केली आहे. त्या काळी लहान वयातच लग्न करून द्यायची प्रथा होती आणि लहान वयातील लग्नामुळे काय अडचणी निर्माण होतात हे त्यांनी प्रभाकर मध्ये पत्र लिहून लोकांच्या नजरेस आणले. पुढील काळात त्यांनी अनेक समस्यांबाबत विविध विषयावर पत्रद्वारा लेखन केले आणि समाजाची जागृती करण्याचं अतिशय मोलाचं काम त्या काळामध्ये केलेलं आहे. या शतपत्राच्या माध्यमातून त्यांनी समाज सुधारणाविषयक विचार समाजासमोर मांडली आणि ही शतपत्रे प्रभाकर या साप्ताहिकातून त्यांनी प्रसिद्ध केली. धार्मिक, सामाजिक, आर्थिक, राजकीय आणि वाणमयीन, ऐतिहासिक इत्यादी विषयावर त्यांनी कठोरपणे आपलं भाष्य व्यक्त करून समाजासमोर एक ज्या काही चाली अनिष्ट चालीरीती प्रथा आहेत त्या मोडीस काढण्यासाठी समाजाला जागृत करण्याचं काम त्यांनी केलं. इत्यादी 29 ग्रंथ त्यांनी लिहिले आणि 2 नियतकालिका चालवली आणि ज्ञानप्रकाश आणि हिंदू प्रकाश ही नियतकालिके काढण्याच्या कामी पुढाकार त्यांनी घेतला. लोकहितवादींनी अनेक उत्कृष्ट इंग्रजी ग्रंथांचे मराठीत भाषांतर केले आणि त्यांच्या लेखनातून लोकांच्या सर्वांगीण उन्नतीची तळमळ दिसून येते. जाती संस्था हा देशाच्या उन्नती होण्याच्या मार्गातील मोठा अडसर आहे आणि असे प्रतिपादन त्यांनी आपल्या लेखनातून केले. लोकहितवादी हे 19व्या शतकाच्या पूर्वार्धातील म्हणजे रानडे पूर्व पिढीतील हिंदुस्थानातील अर्थशास्त्र होते आणि मराठीतून लेखन करणारे ते पहिले अर्थतज्ञ. लक्ष्मी ज्ञान या ग्रंथाद्वारे त्यांनी ॲडम स्मिथ प्रणीत अर्थशास्त्र वाचकांसमोर आणले आणि मातृभाषेतून शिक्षण या तत्वाचाही त्यांनी प्रसार केला. मराठीप्रमाणेच त्यांनी मित्रांनो गुजरातीमध्येही लिखाण केले आणि आपला अध्याय जे काही विचार होते ते त्यांनी गुजराती भाषेमध्ये सुद्धा प्रसारित केले. मित्रांनो, त्यांची ग्रंथ संपदा, ग्रंथ साहित्य आपल्याला माहिती असणं अतिशय गरजेचं आहे. इतिहास एकूण 10 पुस्तकं आहेत. त्यामध्ये भरतखंड पूर्व हिंदुस्थानचा संक्षिप्त इतिहास 1851 ही त्यांची एक पुस्तक आहे. त्यानंतर पानिपतची लढाई काशीराम पंडित यांचा मूळ फारसी ग्रंथाच्या इंग्रजी भाषांत त्यांनी 1877 मध्ये केला. त्यानंतर ऐतिहासिक गोष्टी भाग 1 1877, ऐतिहासिक गोष्टी भाग 2 1978, ऐतिहासिक गोष्टी भाग 3 1980. त्यानंतर हिंदुस्थानाचा इतिहास पूर्वार्ध हा 1878 मध्ये त्यांनी हा ग्रंथ जनतेसाठी उपलब्ध करून दिला. गुजरात देशाचा इतिहास 1881 मध्ये त्यांनी हा ग्रंथ प्रकाशित केला. त्यानंतर लंकेचा इतिहास 1888, सुराष्ट्र देशाचा सशाक्ष इतिहास गुजरातीवरून अनुवाद 1891, उदयपूरचा इतिहास कर्नल प्रॉडच्या
अनल्स ऑफ राजस्थानचे भाषांतर त्यांनी 1893 ला केले आणि नंतर चारित्र आहेत एकूण 2 पुस्तके. पृथ्वीराज चव्हाण यांचा इतिहास चांद बारदाई यांच्या पृथ्वीराज रासू नावाच्या इसवी सन 1191 मध्ये मूळ प्राकृत भाषेत लिहिल्या गेलेल्या काव्यावर आधारित हा ग्रंथ आहे पृथ्वीराज चव्हाण यांचा इतिहास. तर पंडित स्वामी श्रीमद दयानंद सरस्वती 1883 मध्ये त्यांनी हा ग्रंथ प्रकाशित केला. 2 चरित्र आहेत. त्यानंतर धार्मिक आणि नैतिक एकूण 7 पुस्तकं त्यांनी प्रकाशित केली. ती म्हणजे खोटी साक्ष आणि खोटी शपथ यांचा निषेध 1859, गीता तत्व 1878, सुभाषित अथवा सुबोध वचने संस्कृत ग्रंथातील सुभाषितांचे भाषांतर 1878, त्यानंतर स्वाध्याय, त्यानंतर प्राचीन आर्यविद्यांचा क्रम विचार आणि परीक्षण 1880, अश्वलयन गृहसूत्र अनुवाद 1880, त्यानंतर आग प्रकाश गुजराती 1848 या ग्रंथाचे मराठी भाषांतर पुढे रघुनाथजी यांनी केले. त्यानंतर मित्रांनो निगम प्रकाश मूळ गुजराती इसवी सन 1884. त्यानंतर राज्यशास्त्र अर्थशास्त्रावर एकूण 5 पुस्तके त्यांनी प्रकाशित केलेली आहेत. लक्ष्मी ज्ञान, हिंदुस्थानात दारिद्र्यता येण्याची कारण आणि त्यांचा परिहार आणि व्यापाराविषयी त्यांचे विचार. स्थानिक स्वराज्य व्यवस्था 1883 मध्ये त्यांनी लिहिलेला ग्रंथ आहे. त्यानंतर ग्रामरचना, त्यातील व्यवस्था आणि त्यांची हल्लीची स्थिती, स्वदेशी राज्य आणि संस्थाने. त्यानंतर समाज चिंतन एकूण 5 पुस्तक लिहिली. जातीभेद, भिक्षू, प्राचीन आर्यविद्या आणि रीती, कलियुग आणि निबंध संग्रह, शतपत्री आणि इतर निबंध हे 1866 आणि विद्यालहरी. संकीर्ण एकूण 7 पुस्तके आहेत. यामध्ये होळी विषयक उपदेश, महाराष्ट्र देशातील कामगार लोकाशी संभाषण, सरकारचे चाकर आणि सुख वस्तू हिंदुस्थानातील साहेब लोकांशी संभाषण, त्यानंतर यंत्रज्ञान, पदनामा, नंतर पुष्पयन आणि शब्द अलंकार. हस्तलिखित न सापडलेल्या प्रसिद्ध करताना आलेले पुस्तक एकूण 4 आहेत मित्रांनो. यामध्ये आत्मचरित्र, एक दिवसात लिहिलेले पुस्तक, विचार लहरी, हिंदुस्थानातील बालविवाह, नंतर लोकहितवादींनी चालवलेली नियतकालिके एकूण 2 आहेत. ती म्हणजे लोकहितवादी डेमी आकारमानाचे 20 पृष्ठांचे मासिक ऑक्टोबर 1882 पासून 1887 पर्यंत सुरू होते. लोकहितवादी ऐतिहासिक ग्रंथ प्रकाशित करणारे त्रैमासिक एप्रिल 1883 पासून ते 1887 पर्यंत त्यांनी प्रकाशित केले. तर लोकहितवादींनी चालवलेली नियतकालिके अतिशय महत्वाची आहेत लोकहितवादी. अन्य सामाजिक कार्याकडे सुद्धा आपण त्यांच्या बघितलं पाहिजेत, कारण अतिशय मोलाचं काम त्यांनी केलेलं आहे. मुंबई प्रांताचे तेव्हाचे गव्हर्नर हेनरी ब्राऊन यांच्या पुढाकाराने गोपाळरावांनी इसवी सन 1848 साली पुण्यात एक ग्रंथालय काढले आणि पुन्हा नेटिव्ह जनरल लायब्ररी या नावाने त्यांनी ते ग्रंथालय स्थापन केले. त्यानंतर या ग्रंथालय पुढे पुणे नगर वाचन मंदिर म्हणून प्रसिद्ध झाले आणि प्रामुख्याने महाराष्ट्रात आणि गुजरातमध्ये त्यांनी आपल्या सामाजिक कार्याचा ठसा हा उमटवलेला आहे. त्यांनी मित्रांनो निस्पृह आणि निपक्षपाती म्हणून ख्याती होती. साताऱ्याचे प्रिन्सिपॉल सदर अमीन यांना काही कारणास्तव निलंबित करण्यात आले आणि त्यांच्या जागी गोपाळरावची नेमणूक करण्यात आली. सदर अमीन यांची चौकशी चालू झाल्यावर चौकशी प्रमुख म्हणून त्यांनी गोपाळरावाचे नाव सुचवले आणि त्यांचा गोपाळरावाच्या निपक्षपातीपणावर विश्वास होता. तर असे हे थोर मित्रांनो समाज सुधारक आहेत की ज्याच्या निलंबनामुळे त्यांना प्राचार्याची जागा मिळाली, त्याच व्यक्तींच्या चौकशी करता सदरील व्यक्तीने त्या गोपाळरावाचं नाव सुचवलेलं आहे अशी ही व्यक्तिमत्व होतं. त्यांचा गोपाळरावाच्या निपक्षपातावर पूर्णपणे विश्वास होता. इसवी सन 1856 साली गोपाळराव असिस्टंट इनाम कमिशन या पदावर नेमले गेले आणि इसवी सन 1867 साली त्यांनी अहमदाबाद येथे स्मॉल कॉच कोर्टात जज म्हणून काम करण्यास सुरुवात केली. गुजरातमधील वास्तव्यात त्यांनी विविध उपक्रम कार्यान्वित केले. येथील प्रेमाभाई इन्स्टिट्यूटतर्फे ते दरवर्षी व्याख्यानमाला करवीत आणि स्वतःही अनेक विषयावर भाषण देत असत. येथे त्यांनी प्रार्थना समाजाची स्थापना केली आणि त्यानंतर पुढे गुजराती पुनर्विवाह मंडळ स्थापन केले. गुजरात व्हर्नाक्युलर सोसायटी व्यवस्थित आणली आणि गुजराती आणि इंग्लिश भाषा
त्या भाषेत हितेश छू नावाने साप्ताहिक काढले. त्यांनी गुजरातमध्ये गुजराती वक्तृत्व सभा स्थापन केली आणि गुजरातमध्ये त्यांनी सुमारे 12 वर्षे औपचारिक उद्बोधनाचे कार्य मित्रांनो केलेले आहे. गुजरातमधील अनेक सामाजिक आणि अन्य संस्थेच्या द्वारे सुद्धा त्यांनी आपलं समाज कार्य सुरू ठेवलं आणि पुढे गोपाळरावांना सामाजिक वर्तन आणि नीती या घटकांना धार्मिक समजुती आणि चालीरीती यांच्या वर्चस्वापासून मुक्त करायचे होते. त्यामुळे त्यांनी तशा प्रकारचे नियोजन केलं होतं. धर्मसुधारणेची कलमे म्हणून त्यांनी 15 तत्वाचा उल्लेख या संदर्भात केला होता. धर्माचे काम एका विशिष्ट वर्गाकडे सोपवले गेल्याने हिंदू धर्माला दौर्बल्य आले आहे असा सिद्धांत त्यांनी मांडला. त्यांच्या मूर्तीपूजेला विरोध होता आणि त्यांनी आर्य समाज या पंथाचा स्वीकार केला होता. समाजातील बालविवाह, हुंडा आणि बहुपत्नीकत्व यासारख्या अनिष्ट प्रथांवर त्यांनी आपल्या लेखनातून आणि भाषणातून हल्ला चढविला. मित्रांनो, इसवी सन 1877 साली दिल्ली दरबार प्रसंगी ब्रिटिश शासनाने राव बहादूर ही पदवी यांना बहाल केली आणि त्यांचा सन्मान केला. समाज कार्य अहमदाबादेत प्रार्थना समाज आणि पुनर्विवाह मंडळाची स्थापना. हितेच्छू या गुजराती नियतकालिकेच्या स्थापनेत सहाय्य. गरजूसाठी आपल्याच घरात मोफत दवाखाना. गुजराती वक्तृत्व मंडळाची स्थापना आणि त्याद्वारे व्याख्यानाचे नियोजन. गरजू विद्यार्थ्यांना आर्थिक आणि शैक्षणिक मदत. पंढरपूर येथील अनाथ बालकाश्रम आणि सुतिका गृह स्थापनेत सहभाग. त्यानंतर इतर कार्य सुद्धा आहेत. ते अध्यक्ष होते आर्य समाज मुंबई, अध्यक्ष थिओ सॉलिफिल फिकल सोसायटी ऑफ बॉम्बे, अध्यक्ष गुजराती बुद्धी वर्धन सभा. त्यानंतर 1978 मध्ये ते मुंबई विद्यापीठाचे फेलो झाले आणि सन 1880 मध्ये गोपाळराव देशमुख मुंबई कायदे काउन्सिलचे सदस्य झाले. त्यांना बहाल केलेले त्यांच्या कार्याबद्दलचे पुरस्कार. ब्रिटिशांनी गोपाळराव देशमुखांना जस्टिस ऑफ पीस या पदवीने, त्याचबरोबर 1877 मध्ये राव बहादूर या पदवीने त्यांचा सन्मान केला. त्यानंतर मित्रांनो, 1881 मध्ये ब्रिटिश सरकारने त्यांना फर्स्ट क्लास सरदार म्हणून मान्यता दिली. तर अशा प्रकारचे हे महान कार्य करणारे महान असे समाज सुधारक गोपाळ हरि देशमुख लोकहितवादी. ना सी इमानदार म्हणतात की पेशवाईच्या अस्तानंतर साधी संधी काळात व संक्रमण अवस्थेत जी वैचारिक क्रांती या भागात झाली तिचे नेतेपद लोकहितवादींना बहाल करण्यास प्रत्यवाय नाही. इंग्रजी काळातील बुद्धिवादी नेता असेच त्यांचे वर्णन करावे लागेल असं म्हणतात ना सी इमानदार. तर मित्रांनो, हे होते राव बहादूर गोपाळ हरि देशमुख उर्फ लोकहितवादी. एक अतिशय हुशार पत्रकार, त्याचबरोबर समाज सुधारक आणि इतिहास लेखक असे हे गोपाळ हरि देशमुख यांचं कार्य या व्हिडिओच्या माध्यमातून अधोरेखित करण्याचा प्रयत्न मित्रांनो केलेला आहे. आपल्या सर्वांकरिता यांचं कार्य, यांची समाज सेवा, यांनी केलेलं काम हे प्रेरणा देणारं राहणार आहे. मित्रांनो, जरी स्पर्धा परीक्षेमध्ये यावर प्रश्न विचारले जात असतील, त्या दृष्टिकोनातून आपण त्या समाज सुधारकाचा अभ्यास वाचन न करता समाजामध्ये आपण काहीतरी यांच्यासारखं करावं, यांचे जे काही आदर्श गुण आहेत, त्यांचे जे काही सामाजिक काम आहे ते घ्यावं. याकरता मित्रांनो नक्कीच आपण यासारख्या सर्व समाज सुधारकाचं कार्य हे एकदा तरी वाचलं पाहिजे, आपल्या नजरे खालून घातलं पाहिजे. मित्रांनो, महत्वाचा हा एक समाज सुधारक आपल्या महाराष्ट्राला लाभलेला आहे आणि या व्हिडिओच्या माध्यमातून तो आपल्यापर्यंत मी पोहोचवलेला आहे. मित्रांनो, आपण जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि आपण जर आतापर्यंत या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की एकदा सबस्क्राईब करून घ्या आणि काही आपल्या मनामध्ये शंका प्रश्न असतील तर नक्कीच कमेंटच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचवा. मित्रांनो, आपण सर्वांनी हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार, धन्यवाद.